सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। शिवसेनेचा स्थानिक आमदार मंत्री आणि खासदार यांच्या प्रयत्नातून अणाव घाटचे पेड पुलासाठी 2,65,00,000 रुपये मंजूर झाले। या पुलाचा भूमिपूजन सोहळा रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचे पेड येथील पूल 20 वर्षांपासून नादुरुस्त होते। याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी फारसे गंभीर नव्हते। या संदर्भात ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेत पूल बांधून देण्याची मागणी केली। आपण याबाबत तात्काळ कारवाई करतो असे आश्वासन राऊत यांनी ग्रामस्थांना दिले। राऊत यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे या पुलाचे भूमिपूजन होत असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले। त्यामुळे हा गाव खासदार विनायक राऊत यांच्या पाठीशी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत, सभापती राजन जाधव, गटनेते नागेंद्र परब, सरपंच नारायण मांजरेकर, सुप्रिया अणावकर, समीर आंगणे, ममता पालव, पोलीस पाटील सुनील पाटकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा प्रश्न तसा मला काही दूर नाही, कारण मी दिगज मतदार संघाचं यापूर्वी प्रतिनिधित्व करत होतो, त्यामुळे हा प्रश्न खूप वर्ष चालू होता। खरोखरच परवा सुद्धा एका मित्राने मला फोन केला, त्यावेळी मी त्याला सांगितलं की आपलं टेंडरला एक पूल आलेलं आहे, तरी पण त्याचा विश्वास बसत नव्हता। तो म्हणाला हे पूल आम्हाला फार महत्वाचं आहे बाकी कामांपेक्षा, आणि गेली 20 वर्ष आम्ही या पुलाच्या प्रयत्नात आहोत। खरोखर त्यांनी 20 वर्ष प्रयत्न केले, त्यामुळे आम्ही हा प्रश्न आमचे आमदार 5 वर्षात सोडवतील याच्यावरही त्यांचा विश्वास बसत नव्हता। परंतु खरोखरच आमचे खासदार विनायकजी राऊत यांनी जर एखादा प्रश्न घेतला तर केंद्रात जरी त्याची मंजुरी पाहिजे असेल तर त्याचा पाठपुरावा सोडत नाही, याची अनेक उदाहरणं आहेत। कारण या मतदारसंघामध्ये हे पूल जसं महत्वाचं आहे तसं सोनवडेचं पूल सुद्धा त्यांनी मंजूर केलं, काल आमचं मानकुलीचं पूल मंजूर केलं। खरोखरच ज्या अडचणीची कामं आहेत ती त्यांनी मोठ्या प्रमाणावर मंजूर केलेली आहेत, आणि आमदार साहेबसुद्धा वेगवेगळ्या रूपाने पाठपुरावे करत असतात। त्यांनी या पुलासाठी प्रयत्न केला, आमचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा निधी देण्याचं काम केलं, आणि 25-15 सारखी एक योजना आहे, त्यात आमदारांनी छोटे मोठे रस्ते जे कुठल्या ज्याच्यात बसत नाहीत ते घेण्याचं काम केलेलं आहे, सभा मंडपं घेतलेली आहेत। आता ज्या ठिकाणी 3-4 कामं अनाव गावामध्ये आलेली आहेत त्याचप्रमाणे बंदूर वेशीवाडी हा सुद्धा CM मधून रस्ता या मागच्या 1 वर्षात झालेला आहे। तर अशा प्रकारे काम करत असताना आम्हाला सुद्धा एक विश्वास होता की या पक्षामध्ये आल्यानंतर आमचे खासदार आमदार आणि पालकमंत्री यांच्या जीवावर आम्ही कोणतंही आश्वासन दिलं तर ते पूर्ण होणार। तर त्या कामाला किती खर्च आहे, त्या कामामुळे किती लोकांना फायदा होणार, याच्याविषयी त्या लोकप्रतिनिधींची लोकांप्रती जी आपुलकी या पुलाच्या निमित्ताने खासदार विनायक राऊत यांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। खरं तर विनायक राऊत यांना खरं तर हा एका वाडीचा प्रश्न आहे, या ठिकाणी बाकीच्या गावाला पर्यायी वाडी म्हणून पर्यायी रस्ता म्हणून त्या ठिकाणी नवीन पूल झालेला आहे। परंतु खासदार विनायक राऊत यांना लोकांनी एकदा सांगितलं आणि लोकांची एकदा त्या मागची भावना दिसली तर ते किती काम करू शकतात। हे पुलाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे अणाव पूल आहे। खरं तर एका वाडीसाठी 2,80,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी राऊत साहेबांनी सातत्याने गेले 3 वर्ष प्रयत्न करतायत। मला आठवतंय की 3 वर्षापूर्वी ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी आलो होतो आणि हा पूल बघितला। त्यानंतर तालुक्यातून सुद्धा जिल्ह्यातून सुद्धा अनेक पूल या ठिकाणी लोकांची मागणी असते। खरं तर खासदार असून देत आमदार असून देत आबाडमध्ये किंवा बजेटमध्ये आम्हाला दरवर्षी 1,000 पूल या ठिकाणी घेता येतो, परंतु खासदार राऊत साहेबांनी सातत्याने पाठपुरावा करून हा घाटचेपेवाडीचा पूल या ठिकाणी त्याला निधी मंजूर करून दिला। काल पण त्या ठिकाणी टेंडर ओपन होईपर्यंत त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत होते आणि टेंडर ओपन झाल्यानंतर मला त्या ठिकाणी फोन आला की त्या ठिकाणी उद्याच तुम्ही या पुलाचं उद्घाटन या ठिकाणी करून घ्या। खरं तर खासदार राऊत साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन आपण सर्वच या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी करत असतो की आपल्याला माहिती आहे की सातत्याने एखादा माणूस कामाला आला की ते काम कसं पूर्ण होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात, आणि त्याचंच आपण या ठिकाणी उदाहरण आज भूमिपूजन या ठिकाणी केलंय। येणाऱ्या वर्षभराच्या आत या पुलाला प्रत्यक्ष या ठिकाणी पूल पूर्ण होईल।